नालासोपारा पूर्व गौराईपाडा परिसरात एका फरसान बनवणाऱ्या कंपनीमध्ये काम करणाऱ्या एका व्यक्तीला गुरुवारी संध्याकाळी आठच्या सुमारास एक साप चावला होता साप चावलेला व्यक्ती घाबरलेल्या स्थितीत चक्क साप घेऊनच वसई विरार महानगरपालिकेच्या तुळींज रुग्णालयात गेला होता विष्णू उपाध्याय वय वर्षे बत्तीस असं या व्यक्तीचं नाव असून नालासोपारा येथील तुळींज रुग्णालयात दाखल झाला आहे नेमका कोणत्या प्रजातीचा हा साप आहे याची शहाणिशा करण्यासाठी हा सर्प दाखवण्यास घेऊन आल्याचं या व्यक्तीने सांगितलं तर हा घोणस प्रजातीचा साप असल्याचं अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं सध्या या रुग्णावर तोळीच रुग्णालयात उपचार सुरू आहेत सापाची माहिती मिळताच पुन्हा हा साप अचोळे अग्निशमन दलाकडे सोपविण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट एचपी लाईव्ह न्यूज नालासोपारा